कोराळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये बारामतीचे निवासी नायब तहसीलदार यांनी जाऊन विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप केलंय. कोराळे बुद्रुक येथील सिद्धेश्वर प्रतिष्ठान संचालित सिद्धेश्वर पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजने विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सुमारे 150 विद्यार्थ्यांना बारामतीचे निवासी नायब तहसीलदार आरसी पाटील यांच्या हस्ते विविध प्रकारच्या दाखल्यांचं वाटप केलंय. यावेळी जातीचा, उत्पन्नाचा, राष्ट्रीयत्वाचा, क्रिमिनल लेयर असे दाखले वाटप केले गेलेत. दरम्यान विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध दाखले शाळेतच मिळाल्यानं पालकांनी विद्यालयाच्या या उपक्रमाचं कौतुक केलंय. यावेळी सरपंच मनीषा भगत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल भगत, पब्लिक स्कूलचे अध्यक्ष डीजी माळशिकारे, प्राचार्या स्वाती कोंढाळकर या उपस्थित होत्या. याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाजचे बारामती ब्युरो चीफ हेमंत गडकरी यांनी. तिथून पुढचे 2 ते 3 महिने शासनाचे संपूर्णपणे दुष्काळ. आज या कार्यक्रम आपल्या बारामती तालुक्याचे राज्यश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, ही योजना 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी तालुका प्रशासनाने पुढाकार घालणाऱ्या विविध दाखल्यांचे वाटप करण्याचे नियोजन केलेले आहे. त्या योजनेअंतर्गत आज सिद्धेश्वर पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोराळे बुद्रुक या ठिकाणी जवळपास 150 विद्यार्थ्यांना आम्ही दाखल्यांचं वाटप केलेलं आहे. तालुक्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 31 ऑक्टोबर पूर्वी सर्व दाखल्यांचं वाटप करण्याचं आदेश माननीय जिल्हाधिकारी यांनी दिलेले असून